आम्हाला लाईट नव्हती, एक लाईटचा पोल त्याला निळ्या पताका आणि त्या आगंधारीवर आम्ही बाबासाहेबांची जयंती करायचो. की राज ठाकरे का बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरला त्यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या चैत्यभूमीला दर्शनाला जात नाही? गोविंदबाई श्रॉफपासून तर त्यावेळी शिवसेना आणि ते बाळासाहेब ठाकरे पासून तर शिवसेनेने देखील ह्यामध्ये आग्रही भूमिका त्या काळात घेतली होती की बाबा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आणि अनेक मराठा समाजाचे लोक मराठवाड्यामध्ये आपल्या दारावर त्यांनी लिहिलं होतं की मी मराठा आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराला माझा पाठिंबा आहे. म्हणजे जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज 14 जानेवारी म्हणजे नामविस्तार दिवस आहे आज. आणि नामविस्तार दिनाचं आपण म्हटलं की आपल्याला 17 वर्षाचा इतिहास आठवतो. 17 वर्षे हे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी संघर्ष झालेला आहे. आणि हा संघर्ष झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झालेला आहे. अनेकांचं मत आहे की हा नामविस्तार मान्य नाही आहे, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असंच पाहिजे होतं. परंतु ही एक समझोता झालेला आहे की नामविस्ताराचा. आणि ह्या नामविस्ताराच्या निमित्तानं जे त्या काळामध्ये विद्यार्थी होते परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशस्वी राजकारणी, ज्यांची मिसेस आज पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये उपमहापौर अशा होत्या आणि ते स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, असे पुरुषरामजी वाडेकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या नामविस्तार दिनाच्या अनुषंगाने काही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तो काळ कसा होता, ते त्यांनी त्या विद्यार्थी दशेत असताना काय योगदान दिलं. सर्वप्रथम नामविस्तार दिनाच्या अनुषंगाने आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यावं अशी संकल्पना किंवा अशी कल्पना कोणाला सुचली, त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम नामविस्तार दिनाच्या तमाम भारतवासियांना मी मनापासूनच्या शुभेच्छा. तसेच या नामांतराच्या चळवळीमध्ये ज्या ज्या बांधवांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व बांधवांना विनम्र अभिवादन, विनम्र श्रद्धांजली. या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा हा 1950 रोजी खरं म्हणजे मराठवाडा परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजची स्थापना केली आणि त्यावेळेस बाबासाहेबाला असं वाटलं की मराठवाड्यामध्ये शिक्षणाची दारी उघडली पाहिजे, एज्युकेशन तिथं सुरू केलं पाहिजे आणि ती अत्यावश्यक गोष्ट आहे कारण तिथं मागास समाज मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून संपूर्ण मराठवाड्यामध्ये बाबासाहेबांनी तोच एक भाग निवडला की जिथं शाळेची पायाभरणी जिथून शाळा सुरू होईल. आणि मिलिंद कॉलेजची स्थापना बाबासाहेबांनी 1950 केली. आणि 1950 केल्यानंतर या ठिकाणी त्या भागामध्ये मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर म्हणजे एक विद्यापीठ झालं आणि मग त्या विद्यापीठाला 1974 नामांतराची मागणी सुरू झाली. 1974 नामांतराची मागणी सुरू झाल्यानंतर 1977 मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते, त्यांनी ही मागणी मान्य केली. आणि त्यावेळेच्या सगळ्या आंबेडकरीवादी आणि पॅन्थरच्या सगळे नेते जी मागणी करत होते की बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची मुहूर्तमळ ज्या मराठवाड्यामध्ये रवली, जी पहिली वीट रवली आणि एज्युकेशन सुरू केलं त्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे, ही न्याय मागणी असू शकते. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीची मागणी त्या भागातील सर्व दलित पॅन्थर आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली. आणि म्हणून वसंतदादा पाटलांनी तत्वतः ती मागणी मान्य केली आणि आपण करू असं सांगितल्यानंतर 1978 पुलोत्चं सरकार आलं. म्हणजे वसंतदादा गेले आणि पुलोत्चं सरकार आलं आणि पवारसाहेब मुख्यमंत्री झाले. आणि पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी आमदार मना राजभोज यांनी विधानसभेमध्ये ही मागणी लावून धरली. आणि ती मागणी लावून धरल्यामुळे एकीकडं महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू झाली, देशभरात आंदोलनं सुरू झाली की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं. आणि विधानसभेमध्ये आमदार मना राजभोज यांनी ही मागणी लावून धरली आणि मुख्यमंत्री पवारसाहेबांनी मला असं वाटतं की 27 जुलै 1978 हा ठराव दोन्ही सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असा हा ठराव मान्य केला. आणि तो ठराव मान्य केल्यानंतर असं वाटलं की आता मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. परंतु ज्या दिवशी ठराव झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठवाड्यामध्ये आगढोम सुरू झालं, आंदोलन सुरू झालं.
संघर्ष सुरू झाला, जाती जातीमध्ये तेढ निर्माण सुरू झाले आणि म्हणून या सगळ्या आंदोलन हे एक दिवसाचं नव्हतं तर 17 वर्ष म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव मान्य झाल्यानंतर 17 वर्ष ह्या आंदोलनाला जे संघर्ष करावा लागला आणि नुसता संघर्ष नाही तर हा 17 वर्षाचा इतिहास खूप थरारक आहे. आता आपण हा सांगत असताना की तुम्ही म्हणालात की 78 ती मागणी शरद पवारांच्या ह्याच्यामध्ये झाली आणि त्या काळामध्ये तुमचं वय किती होतं आणि तुम्ही त्यावेळेला काय करत होता? मी खूप लहान असेल, मी त्यावेळेस विद्यार्थी असेल नाही का, परंतु मी राजेंद्र प्रसाद शाळा बोपडीमध्ये असताना मी 8वीला होतो. 8वीला राजेंद्र प्रसाद शाळेत असताना त्यावेळेस नामांतराच्या मागणीसाठी सर्व शहरभर महाराष्ट्रभर आंदोलन होते. तसंच एक आंदोलन बोपडीतल्या हायवे रोडवर आंदोलन, त्यावेळेसचे कार्यकर्ते व्ही एस माने, त्यावेळेच्या डाव्या चळवळीतील कार्यकर्ते रांग गोरेपासून एस एम जोशीपासून तर बाबा आढावापासून तर कुमार सप्तर्षीपासून तर अनेक लोकं म्हणजे प्रत्येक गावातील काही मराठा समाजाचे काही डाव्या विचाराचे कार्यकर्तेसुद्धा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या बाजूने रस्त्यावर उतरून ही मागणी रास्त आहे आणि बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे ही मागणी त्यांनी लावून धरली होती. त्यामध्ये दलित पॅन्थरचे कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीचे आणि पुरोगामी चळवळीतील सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी नामांतराला पाठिंबा देऊन अशा पद्धतीचे आंदोलन चालू होती. आणि मी शाळेला होतो, राजेंद्र प्रसाद सॉरी डॉक्टर सर्वपल्ली या शाळेमध्ये बोपडीमध्ये मी सर्वे नंबर 26 8वीला होतो. आंदोलन बोपडीच्या बॉम्बे पुणे रोड चाललं होतं, आम्हाला कळालं आंदोलन सुरू आहे, सगळे आंबेडकरी जनता उतरलेले. आम्ही म्हणजे मी स्वतः वर्ग माझ्या दप्तर वर्गात टाकून आम्ही मी आंदोलनामध्ये गेलो. तिथं घोषणा देत आतमध्ये शिरलो कारण की मी ज्या वस्तीत राहतो सिद्धार्थनगर तिथं हा सगळा आंबेडकरी चळवळीचा एक बालेकिल्ला होता. अभिषेक कांबळे गटाचं वर्चस्व होतं, पॅन्थरचे कार्यकर्ते, त्यामुळं मी चळवळीतला कार्यकर्ता, आई वडील माझे चळवळीत, त्यामुळं या लढ्यात मी शाळे वर्गात दप्तराने मी रस्त्यावर होतो. अक्षरशः बघा तुम्ही 8वीचे विद्यार्थी आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांना चळवळ काही काही कळत नाही, परंतु अशा त्या काळामध्ये तुम्ही 8वीला असताना तुम्हाला चळवळ कळाली आणि तुम्ही त्या नामांतराच्या लढ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झालात. आता एकंदरीत तुमचं त्या नामांतराच्या आंदोलनामध्ये कसा कसा सहभाग झाला? नाही नाही, आम्हाला आम्ही विद्यार्थी असतानाच ही सगळी भाषणं ही सगळी आंदोलनं आमच्या कानावर पडत होती नाही का, की नामांतर झालं पाहिजे यासाठी अनेक लोक बलिदान देत होते, त्याच्यातून संघर्ष, हे सगळं आमच्या विद्यार्थी दशेमध्ये आमच्या कानावर पडत होतं. ज्या वसाहतींमध्ये आम्ही राहतो ही सगळ्या वसाहती फुलेशाह आंबेडकरी विचाराशी बांधील शिकून काम करणाऱ्या ह्या सगळ्या वसाहती, त्यामुळं ऑटोमॅटिकली आमच्यामध्ये हे होतं की नाही नामांतर झालं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध का होतो बाबा, हे विरोध बरोबर नाही आहे. आणि म्हणून झालंच पाहिजे नामांतर, कारण घरातून मी आई वडील म्हणायचे बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला दिलं पाहिजे, नातेवाईक वस्तीतले मित्र जुने कार्यकर्ते ते सगळं आम्ही ऐकत होतो आणि विद्यार्थ्यांनाही असं वाटायचं का बाबा बाबासाहेबांच्या नावाला विरोध होतो ते व्हायला पाहिजे. आणि हा विरोध काही साधा नव्हता साहेब, हा विरोध महाराष्ट्रातल्या गावागावामधून विरोध होत होता. म्हणजे दोन असे जातीय संघर्ष तेढ उभा निर्माण झाला होता. ज्या शाळेमध्ये मी होतो त्या शाळेमध्ये टेंट लागायचे, म्हणजे बोपडीच्या शाळेच्या बाहेर पोलिसांचे टेंट लागायचे. दावा नामांतराचं आंदोलन सुरू झालं, दापोडी बोपडी अशा प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी टेंट लावले होते की गावागावात हा भेद आणि जातीय तेढ निर्माण झाला. जातीय तेढचा मुद्दा काढलेला आहे तर त्या काळामध्ये आंबेडकरी चळवळीतले लोक समर्थनामध्ये होते, समाजवादी समर्थनामध्ये होते, इव्हन शरद पवारसुद्धा समर्थनामध्ये होते, तर मग विरोध कोणाचा होता? नाही नाही, याच्यामध्ये मी माझा मुद्दा संपवतो की मी शाळेत असताना मी त्या आंदोलनामध्ये शिरलो आणि मला माझं दप्तर वर्गात तर मी मात्र मला पोलिसांनी त्या गाडीमध्ये अटक करून नेली. आणि अटक करून नेल्यानंतर शिक्षक चौधरी नावाचे शिक्षक होते ते मला शोधत लॉकअपला आले, मला लॉकअपला टाकलं आणि मग सगळ्यांची नावं सुरू झाली. आमच्याकडे व्ही एस मानेपासून खूप लोक, मग मी माझं नाव सांगितल्यानंतर हा विद्यार्थी आला आहे, मग शिक्षकाला घरच्यानं बोलवलं आणि नंतर मग हा विद्यार्थी आहे नाही का, मला 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 जेलमध्ये टाकायची सुरुवात झाली की याला रेबॉन होमला टाका, पण सगळ्यांनी मला बाजूला काढलं आणि मी तिथून बाहेर आलो नाही का. आणि या ठिकाणी ही जी चळवळ आहे ही चळवळ त्या काळामध्ये ज्यांचा विरोध होता तो विरोध मराठा मराठवाडा म्हणजे मराठा नाव असं बुजवलं जाते का काय, आणि मराठा नावाला विरोध आहे आणि तिथं बाबासाहेबांचं नाव आहे, ही जी कारण असताना एक गैरसमजाची भावना निर्माण झाली होती नाही का, ती काही लोकांनी ठरवून केली होती नाही का. त्यामध्ये गोविंदबाई श्रॉफपासून तर त्यावेळी शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे पासून तर शिवसेनेने देखील ह्यामध्ये आग्रही भूमिका
त्या काळात घेतली होती की बाबा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला आमचा विरोध आहे आणि म्हणून शिवसेनेने विरोध केल्यानंतर आणि गोविंदभाई शिवराव पण अनेक अशी मंडळी होती की जे उग्रपणे मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधामध्ये त्यांची भाषणं त्यांचे सगळे लेख त्यांची कृती त्यांच्या कृतीमुळं अनेक दलित वस्त्या पेटवल्या गेल्या अनेक लोकं उद्ध्वस्त झाली अनेक शेतींचं नुकसान केलं दलितांच्या घरांची होळी केली बलात्कार झाले तरुण मुलींवर असं खूप संघर्ष झाला म्हणजे एवढा तेढ निर्माण झाला की मला असं वाटतं भारतामध्ये एकमेव असं मराठवाडा विद्यापीठाचं नामांतराचं आंदोलन आहे की दीर्घकाळ चाललं नुसतं ते दीर्घकाळ चाललं नाही तर ह्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पोलिसांनी अत्याचार केले लहान लेकरं बघितलं नाही का बघितलं नाही अनेक लोकांना जेल भोगायची वेळ आली आणि म्हणून हे आंदोलन इतिहासामध्ये नोंद होणार आहे. आता जरी नवीन पिढीच्या लोकांना नवीन पिढीतल्या तरुणांना नामांतराच्या चळवळीबद्दल काही माहिती नसेल परंतु मला असं वाटतं त्यांनी माहिती करून घ्यावं की मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा लढा हा फक्त नामांतराचा लढा नव्हता तो अस्मितेचा होता तो स्वाभिमानाचा होता. मी त्या मुद्द्यावरती येणारच आहे परंतु आता तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही अटक होता तुम्हाला शिक्षकांनी बाहेर काढला आणि तुम्ही तिथून बाहेर पडलात नंतर तुमचा नामांतराचा ह्या लढ्यामध्ये काय योगदान आहे नंतर आता हे 17 वर्ष लढा चढला तुम्ही तेव्हा 8वीला होतात साधारणतः नंतर 17 वर्ष म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन वगैरे तुमचं झालं असेल तर नंतर तुमचा कसा सहभाग वाटला. आणि आम्ही विद्यार्थी दशेमध्ये जे नामांतराच्या लढ्यात सुरू झालो मग अनेक मोर्चे मग विधानभवनावरचे अनेक मोर्चे मग जे परा आमदार रामदास आडोले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधान भवनावर मोर्चे पुणे शहरावर मोर्चे तसेच रेल रोको आंदोलन प्रत्येक आंदोलनामध्ये आमचा सहभाग ह्या ठिकाणी आम्ही नोंदवलेला आहे. आमच्या डोक्यात काहीच नव्हतं त्या काळामध्ये आम्हाला असं वाटायचं की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं पाहिजे दुसरा काही विषय नाही म्हणजे भाकरीचा विषय नाही एज्युकेशनचा विषय नाही काही नाही पण असं वाटायचं की बाबासाहेबाच्या नावाला ही विरोध करतात आणि मग हा विरोध आम्हाला कारण नसताना आम्हाला तो चिडवणारा वाटत होता अस्मितेला ठेस लावणारा होता त्यामुळं आमच्यासारखे अनेक विद्यार्थी या नामांतराच्या लढ्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे या ठिकाणी 14 जानेवारी 1994 नामांतर झालं त्या दिवसापर्यंत आमचा लढा म्हणजे इथं शरद पवारची गाडी अडवण्यापासून मुख्यमंत्र्याला घेराव घालण्यापासून केंद्रीय मंत्री कोणी येऊ काय येऊ एकच मागणी की मराठवाडा विद्यापीठ नामांतर झालं पाहिजे नामांतर 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 ह्याच्याशिवाय आम्हाला काही सुचतच नव्हतं आणि ते व्हावं हे म्हणजे हे आमचं जीवन मारण्याचा प्रश्न झालं होतं की नाही नामांतर झालं पाहिजे बाबासाहेब. आता हे 17 वर्षाचा संघर्ष आहे साहेब 17 वर्षाचा संघर्ष म्हणजे काय कमी संघर्ष नाही जवळपास एक पिढी आहे ती म्हणजे 20 वर्षाची पिढी आपण पकडतोय आता साधारणतः एक 20 वर्षाचं म्हणजे एक पिढी आहे एक पिढी संघर्ष करण्यासाठी ह्याला कोण कारणीभूत असं वाटतं तुम्हाला. खरं म्हणजे भारताचे संविधानकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध व्हायलाच नाही पाहिजे होता आणि हा विरोध एकतर 1000 वर्ष आमच्यावर अन्याय अत्याचार झाले आम्ही ते सहन बी केले या देशाला संविधान दिल्यानंतर या देशामध्ये लोकशाही आल्यानंतर त्याच्यानंतर आमच्यावर अत्याचाराचं प्रमाण अधिक वाढलं हे दुर्दैव आहे म्हणजे अत्यंत खूप वेदनादायक या सगळ्या घटना आहे आणि म्हणून मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला जातीय द्वेषातून विरोध जो झाला तो मनाला खटकणार आहे आणि बाबासाहेबाचं नाव दिल्यानंतर काही पोट भरणार होतं किंवा काही सगळेच प्रश्न सुटणार होते असं काही नव्हतं परंतु त्यांचा विरोधच हा चुकीच्या पद्धतीने होता कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यामध्ये पहिलं शिक्षणाचं रोपटं लावलं त्याच बाबासाहेबाच्या नावाला आणि बाबासाहेब भारताचे संविधानकार होते घटनेचे शिल्पकार होते मग महामानव बाबासाहेबाच्या नावाला एवढा विरोध असण्याचं काही गरज नव्हती पण काही लोक जातीय तेढ निर्माण करणं काही लोक जातीय द्वेषातून भाषणं करणं काही लोक कोण आहेत त्यामध्ये गोविंदभाई श्रॉफ होते त्या काळामध्ये संघटन त्यामध्ये शिवसेना ही प्रखराने मोठ्या प्रमाणात त्यांचा मोठा सहभाग होता काही त्या काळातल्या हिंदुत्ववादी संघटना होत्या की ज्या छुप्या भागाने काम करत होत्या परंतु पाठिंबा देणारे देखील अनेक लोक अनेक मराठा समाजाचे लोक मराठवाड्यामध्ये आपल्या दाराव त्यांनी लिहिलं होतं की मी मराठा आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराला माझा पाठिंबा आहे म्हणजे हे कोणी असं एखादा मला नाव आठवतं का नाही मला नाही नाही मला आठवत नाही पण पुस्तकांमध्ये याच्यामध्ये नोंदी तुम्हाला घावतील पण त्या काळामध्ये डाव्या विचाराचे काही ब्राह्मण समाजाचे अनेक लोक की नामांतराला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरल्या तर त्यांनी जेल भोगली बाबा आडावापासून तर भाई वैद्यांपासून अनेक लोकांची नावं सांगता येईल की ह्यांनी आपल्या याची पर्वा केली नाही 3-3 6-6 महिने त्यांनी 4-4 महिने महिना महिना जेल भोगलेले
म्हणजे अनेक साहित्यिक अनेक विचारवंत हा लढा फक्त आता मर्यादित दलित पॅंथरचा राहिला नव्हता, हा लढा तमाम भारतातील मानवतावादी संघ लोकांनी हा आपल्या अस्मितेचा लढा सगळ्यांनीच केला होता। हा लढा अस्मितेचा करण्याचा पाठीमागं काही लोकांचं असंही मत आहे की याच्यामध्ये समाजवाद्यांचं फार मोठं योगदान आहे की त्यांनी हा लढा संघर्षवत म्हणजे आंबेडकरी लोकांना संघर्षवत ठेवलं आणि ह्या नामांतर लढा यशस्वी झाला, नामविस्तार झाला, त्याचं फलित काय असंही लोक विचारतात, तर तुम्ही त्याचं उत्तर कसं द्याल? नाही साहेब, मुळातच काय होतं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोधच का काय प्रश्न नामांतर झाले आणि आमचे सगळे प्रश्न मिटले असं काही नव्हतं। तर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला ज्या लोकांनी विरोध केला तो विरोध जातीय द्वेषातून होता। त्यांना कधी जे विद्यार्थी विरोध करतो त्यांनाही माहीत नव्हतं आपण का विरोध करतो, नाही का? परंतु त्यावेळेस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं मोठं काम, या देशासाठी कॉन्ट्रिब्युशन एवढं मोठं दिल्यानंतर बाबासाहेबाच्या नावाला विरोध करणं, ही काही माणसं जी ज्या पद्धतीने विरोध करत होती ते मात्र सगळ्याला खटखटलं। त्याच्यातून फायद्या तोट्याचं गणितच नव्हतं, त्याच्यातून हे होतं की हा आमच्या स्वाभिमानाचा अस्तित्वाचा लढा आहे, तो आम्ही लढणारच, नाही का? आणि जर दोन्ही सभागृहामध्ये विषय मान्य झाल्यानंतरसुद्धा या महाराष्ट्रामध्ये 17 वर्ष या लढ्यासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते। माणसं जेव्हा बघा, पोचीराम कांबळे त्याला मारलं जातं, जनार्दनला मारलं जातं, गौतम वाघमारेला आपला जीव द्यावा लागतो, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा हे आंदोलनाचं स्वरूप मात्र त्याची व्याप्ती वाढत गेली आणि हे आंदोलन मात्र एका टोकाला येऊन राहिले की मरल नाही तर तुटल पण नामांतर झालं पाहिजे, या भावनेने सगळा आंबेडकरी तरुण या आंदोलनाच्या बाजूने उभा राहिला होता, सगळी लोकं उभी राहिली होती। या नामांतराच्या लढ्यामध्ये ज्यांनी पाठिंबा दिला त्या पाठिंबा देणाऱ्यामध्ये या ठिकाणी जसे मी म्हणतो समाजवादी चळवळीचे अनेक लोक होते, अनेक डाव्या विचारांचे लोक होते, तशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीनाथ मुंडे साहेब, तसेच आदरणीय प्रमोद महाजन साहेब यांनी उघडउघड पाठिंबा दिला भारतीय जनता पार्टीने त्या काळात की नाही मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं पाहिजे। निश्चित पाठिंबा दिल्याने ह्या गावागावामध्ये यांनी एक समाज जागृतीच्या सभा घेतल्या, त्यामध्ये आता चंद्रकांतदादा पाटील त्या दिवशी बोलले की मी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरात मी गावोगाव फिरलो, ही गोष्ट तेवढीच खरी आहे की त्या काळामध्ये आम्हाला पाठिंबा द्यायला कोण येत नव्हतं, पण एक मोठी संघटना म्हणून ह्यांनी पाठिंबा दिला। जे लोक काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतं त्यावेळेस, नाही का सगळे, आता नंतर राष्ट्रवादी स्थापन झाले असेल पण त्यावेळेस अखंड काँग्रेसमधलेच अनेक लोक वस्त्यावस्त्यावर अत्याचार करणं म्हणजे नावाला इकडं काँग्रेस परंतु घरं जाळताना अत्याचार करताना ही सगळी ते लोक ही बघत नव्हती की तिथं पक्ष बाजूलाच राहिला होता, परंतु दलित वर्सेस सुवर्ण असा एक टोकाचा संघर्ष लावण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये काही लोक यशस्वीसुद्धा झाले। बाळासाहेब ठाकरेसारखा माणूस मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी ज्याच्या घरात नाही पीठ ते मागतात मराठवाडा विद्यापीठ, अशी जेव्हा ती भाषणं करतात त्यांचे आग्रहलेख त्यांच्या ह्याच्यामुळं अनेक संघर्ष आला। माझ्यासारखा कार्यकर्ता शिवसेनेबरोबर आमचे अनेक संघर्ष आले, ज्या केसेस आमच्यावर झाल्या त्या शिवसैनिकांबरोबरच्या संघर्षामध्ये झाल्या। दोन वर्ष आम्ही तडीपार झालो, माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते तडीपार झाले, अनेक कार्यकर्ते गुन्हे दाखल झाले, केवळ शिवसेनेबरोबरचा मराठवाडा विद्यापीठाला नामांतराला असणारा विरोध आणि त्यातून होणारा संघर्ष आणि त्याच्यानंतर शिवसेनेबरोबरची आमची जो संघर्ष झालेला आहे तो आम्ही कधी विसरू शकणार नाही साहेब। गेले 17-18 वर्षामध्ये आमचे घरं उद्ध्वस्त झाली, आमचं जीवन उद्ध्वस्त झालं, पोरांना आत्महत्या करावी लागली, बाबासाहेबाच्या नावासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला, बघावं लागलं नाही, शेती जळते, लेकरं उद्ध्वस्त झाली, वस्त्याच्या वस्त्या उद्ध्वस्त केल्या आणि याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी बी आज दिलं पाहिजे, नाही का? म्हणजे मला असं कधी कधी असं वाटतं आजच्या चॅनलच्या माध्यमातून की आमचं एवढं नुकसान झालेलं आहे, नाही का? आणि ठीक आहे, आज राजकारणामध्ये युत्या कराव्या लागतात किंवा एकमेकांना सोबत जावं लागतं, परंतु मागचा इतिहास आम्ही कधी विसरू शकणार नाही, व्यक्तिशा खूप तो वेदनादायक हा सगळा इतिहास आहे। ज्यांनी ह्या झळा भोगल्यात त्यांच्या घरी जाऊन विचारलं तर कळेल की नामांतरासाठी त्यांनी योगदान किती मोठं होतं। प्रत्येक योगदान तुम्ही बघताय की आता तुम्हाला ते सांगताना अंगावरती शहरे आल्यासारखं वाटते की तुम्ही ते संघर्ष भोगलेला आहे, म्हणजे 17 वर्ष हा संघर्ष होता आणि 17 वर्षाच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाम विस्तार केलेला त्या विद्यापीठाला, परंतु कुणाचीही मागणी नसताना ज्या दिवशी मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला त्याचा काही त्याच वेळेला नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली कुणाचीही मागणी नसताना, तर ह्या घटनेकडे तुम्ही कसं बघता?
खरं म्हणजे स्वामी रामानंदाच्या नावाला आमचा हे आम्हाला असं वाटत होतं की अखंड मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं पाहिजे नाही का, सगळ्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं. कारण की नांदेड वगैरे ह्या भागातून कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष केला होता, परंतु त्याचे दोन भाग केले आणि स्वामी रामानंदांच्या नावाने वेगळं विद्यापीठ केल्यानंतर ज्यांनी बाबासाहेबाच्या नावासाठी प्राणाची आहुती दिली त्याच ज्याला वाटत होतं की माझ्या डिग्रीवर बाबासाहेबाचं नाव यावं, माझ्या डिग्रीवर बाबासाहेबाचं नाव आलं पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना वाटत होतं त्या विद्यार्थ्याच्या त्या सर्टिफिकेटवर स्वामी रामानंदांचं नाव आलं हे देखील त्यांना खूप दुःख वाटलं. कारण की हा अखंड मागणी होती की अखंड कॉलला त्याचे दोन भाग करायची काही गरज नव्हती, कारण की कुणी मागणीसुद्धा केली नव्हती, पण पवारसाहेबांनी त्याचे दोन भाग केले. त्यावर ते फिरले इकडं तिकडं, त्यांना असं वाटलं दोन भाग करावे, पण नाही करायचं होतं. दोन सभागृहामध्ये जर मराठवाडा विद्यापीठ बाबासाहेबाचं नाव मान्य झालं असेल तर मग त्याचे दोन भाग करायचा ठराव कुठं झाला होता? तसं काय झालं नव्हतं. झालं होतं की दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव द्यावं. त्या क्षणी त्यांनी पोलीस फोर्स लावून बंदोबस्त लावून हे नामांतर करून टाकायला आलं होतं, परंतु ते केलं नाही, ते भिजवत ठेवलं, त्याचं पॉलिटिकली एक हे करत राहिलं हे सगळे. आणि 17 वर्ष भिजवत ठेवत 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 ह्याला जबाबदार काँग्रेस देखील तेवढी पूर्ण जबाबदार आहे. त्यावेळेस जर काँग्रेसने ठराव केला होता तर ताबडतोब त्यांनी करायला पाहिलं होतं. काँग्रेसनी त्यावेळेस दोन भाग करायची गरज नव्हती पवारसाहेबांना की रामानंदचं वेगळं विद्यापीठ करणं आणि हे वेगळं. मागणी नसताना त्यांनी केले हे देखील आम्हाला सगळ्याला जीवाला लागणारी गोष्ट आहे. आणि प्रश्न असा आहे की बाबासाहेबाचं नाव तुम्ही त्यावेळेस दिलं नाही म्हणून बाबासाहेब झाकले गेले का? रामानंदांचं नाव तुम्ही दिलं परंतु ज्या नांदेडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपलं बलिदान दिलं, ज्यांनी संघर्ष केला, आज त्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझ्या कॉलेज मी बाबासाहेबासाठी लढलो पण आज माझ्या सर्टिफिकेटवर बाबासाहेबाचं नाव नाही, हे देखील आजबी त्या विद्यार्थ्यांना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वेदनादायी आहे, त्रास देत तो निर्णय त्यावेळेस चुकीचा झालेला आहे. आपण बघतोय की 17 वर्षाचा विद्यापीठाचा संघर्ष आणि त्यानंतरचं हे वर्ष, इतकी वर्ष म्हणजे जवळपास 2 पिढ्या आपण बघतोय की सगळं हे झालेलं आहे. 1-20 वर्षाची पिढी जर आपण बघितली तर 2 पिढ्या याच्यात गेलेल्या आहेत. तर नवीन पिढीला नामांतर दिनाच्या निमित्ताने काय आवाहन कराल तुम्ही? मी नवीन पिढीतल्या सगळ्या तरुण कार्यकर्ते फेसबुक व व्हॉट्सअपवर असतात की जे आता सध्या खूप अग्रसर असतात नाही का, एखादी टी काय झालं तर आपल्याच नेत्यांवर आपण शहारे ओढण्याचा प्रयत्न असतो, त्यांना माझी विनंती आहे की हे सगळे जुने नेते आहेत, त्यामध्ये राजा ढाले, नामदेव डसाळ, अरुण कांबळे, रामदास आठवले, गंगाधर गाडे, अविनाश मातेकर, जवी पवारांपासून अनेक नेते आहेत की ज्यांनी त्या काळामध्ये गावागावामध्ये जाऊन या लोकांची आंदोलनं, या लोकांना आधार देणं, त्या लोकांना जाऊन भेटणं, गावागावामध्ये जाऊन सभा घेणं, मोर्चे घेणे, आंदोलन करणं खूप त्याग केलेलं आहे. याच्यातून त्यांचं लाईफ उद्ध्वस्त झालेलं नाही का. आणि ह्या जुन्या नेत्यांचं खूप मोठं कॉन्ट्रमेशन आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर, कर्मवीर दादासाहेबाच्या गायकवाडांच्या नंतर, रासू गवईपासून तर बी सी कांबळे असेल, अनेक नेते की ज्यांची नावं मला आता सांगणं कठीण होईल, परंतु ह्या सगळ्या नेत्यांनी ही चळवळ बाबासाहेबाच्या नंतर आंबेडकरी चळवळीच्या जनतेला सोबत घेऊन मोठी केलेली आहे. त्यानंतर दलित पॅंथर, भारतीय पॅंथरनी ही चळवळ वेगवेगळ्या अंगाने मोठी केली आहे. या लोकांचं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. त्यामुळं एखादी गोष्ट झाल्यानंतर आपण टीकेला जातो हे बरोबर होत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी कधी आंदोलनात सहभाग घेतला नाही पण आज ते फेसबुक व व्हॉट्सअपवर जेव्हा आपल्याच नेत्यांबद्दल अशा पद्धतीचं बोलतात तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप त्रास होतो. कारण की आपण समजून घेतलं पाहिजे की आपण नेमकं करतो काय. दुसरी गोष्ट मी नवीन पिढीतल्या कार्यकर्त्याला सांगणार आहे की आज तुम्हाला रेडीमेड मिळालेलं आहे, तुम्हाला आयते मिळालेलं आहे, तुम्हाला संघर्ष करावं लागणार आहे, पण आमच्यासारखे कार्यकर्ते अनेक हजारो लाखो कार्यकर्त्यांनी दलित चळवळीमध्ये आपलं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे. त्यांचं योगदान तुम्ही सगळ्यांनी रिस्पेक्टफुल स्वीकारलं पाहिजे. ते कुठल्याही गटात असो, कुठल्याही पक्षात असो, परंतु झटकीपट आपण कुठली तरी भूमिका घेतो त्याच्यामुळं या जुन्या नेत्यांना देखील वाईट वाटत असेल की आज नवीन पिढीतल्या कार्यकर्ता हा ज्या पद्धतीने बोलतो. नवीन पिढीतल्या कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडेल की नामांतर झालं, प्रश्न काय झाले. प्रश्न त्यावेळेचा अस्तित्वाचाच होता की नाही मराठवाडा विद्यापीठाला नामांतर दिलं पाहिजे, ही आमची भावना आहे. मित्रांनो, या ठिकाणी आज हे जे आता मी नावं वाचून दाखवतो सगळ्या तरुण पिढीच्या कार्यकर्त्याला, आज कुणी आंदोलन करत नाही पण आमच्यासारख्या कार्यकर्ते, आमच्यासारख्या होतो, माझ्यासारख्या अनेक लाखो कार्यकर्ते आहेत, आया बहिणी आहे, भगिनी, ह्यांनी रस्ता रोको, रेल रोको, मुख्यमंत्र्यांच्या गाड्या अडवणं, पंतप्रधानाच्या गाड्या अडवणं, मग कोणा मंदिरामध्ये जाऊन संघर्ष करणं,
टोकाचे संघर्ष केलेत, स्वतःचं लाईफ उद्ध्वस्त केलेलं आहे, नोकरीची पर्वा केली नाही की मला नोकरी लागेल, कोणाला काय होईल ह्याची पर्वा केली, पण नवीन पिढीतल्या कार्यकर्त्याला माझा समाज जगला पाहिजे, त्याला सन्मानाने वागणूक मिळायला पाहिजे, यासाठी या जुन्या कार्यकर्त्यांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. त्या संघर्षामुळेच आज तुम्ही सन्मानाने तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला एक आंदोलन तुम्ही करा तुम्ही करू शकत नाही, आज रेल रोको करा करू शकत नाही, पण आम्ही पार नाही ते आंदोलन सगळ्या नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी केले आहेत. म्हणून जुन्या कार्यकर्त्यांनी आता नामांतराच्या चळवळीमध्ये ही जी नावं वाचवतो बघा, शहीदांच्या नावामध्ये पोचराम कांबळे, प्रदीपा तायडे, शरद पाटोळे, जनार्दन मेवाडे, सुहासिनी बनसोडे, गौतम वाघमारे, चंदर कांबळे, गोविंदराव भालेराव, नारायण गायकवाड, रोशन बोरकर, विलास ढोणे, ही जी तरुण कार्यकर्ते तरुणपणामध्ये ह्यांनी नामांतराच्या चळवळीसाठी आपलं बलिदान दिलेलं आहे, आपला जीव दिलेला आहे, त्यामुळं यांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही. आणि आज त्यांच्या बलिदानामुळंच एक नवीन आमच्यासारखे कार्यकर्ते उभे राहिले आहेत आणि नवीन पिढीतला कार्यकर्ता देखील यांच्या त्यागावर उभा राहिले आहेत. आणि म्हणून नामांतराचा प्रश्न मिटला म्हणजे सगळे प्रश्न मिटले नाही. ज्यांनी नामांतराला विरोध केला म्हणजे मला असं वाटते की गवई बाळासाहेब ठाकरेंनीच भाषणामध्ये सांगितले की गवईसाहेब माझ्या घरी आले होते आणि गवईसाहेबावर आम्ही बसल्यानंतर त्यांनी हा प्रश्न कसं सोडवता येईल की मराठवाडा विद्यापीठाचं नाव राहता म्हणजे मराठवाडा नाव ठेवून आपण करू शकतो का, तर मग बाळासाहेब ठाकरेंनी त्याला मान्यता दिली. म्हणजे जेवढा विरोध झाला त्याला शेवटी पाठिंबा देखील बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे की मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीचा नामविस्तार व्हावा. पण त्यांनी अशी मागणी केली नाही की ते दोन विद्यापीठ त्याचे घ्यावे, अशी शिवसेनेची देखील मागणी काय नव्हती. परंतु ही मागणी त्यावेळच्या राज्यकर्त्यांनाच माहिती त्यांनी का केलं ते, परंतु शिवसेनेने शेवटी हा पाठिंबा दिला. रामदास आठवले शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी पवारांना राजीनामा दिला की कॅबिनेट मंत्रीपदा जर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर होत नसेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो, मला पदावर राहायचं नाही. त्यामुळं मंत्रिमंडळाला देखील अडचणीत रामदास आठवलेंनी आणलं होतं, कारण ते नामांतर चळवळीतील नेते होते. त्यामुळं या नामांतराच्या शेवटी आज बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना अभिप्रेत आहे. आज सगळेच बाबासाहेबाचं नाव घेतात, आज सगळेच बाबासाहेबाचा फोटो लावून गुणगुण हे करतात. मला कधीकधी प्रश्न हा वाटतो की मी मागाशी बोललो की त्या काळामध्ये दलितांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये उद्धव ठाकरे साहेब आज त्याच्याबद्दल बोलत नाही, त्याच्याबद्दल चर्चाही करत नाही. आज कधीकधी आम्हाला वाटतं की एवढा टोकाचा संघर्ष शिवसेनेबरोबर आमचा झालेला आहे नाही का तो, परंतु आज पॉलिटिकली काय होत असलं तरी आजही आम्हाला कधीकधी वाटतं की राज ठाकरे का बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरला त्यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या चैत्यभूमीला दर्शनाला जात नाही, का ठाकरे कुटुंब आजपर्यंत बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर दर्शनाला गेलं नाही. एक तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर काल परवा जाऊन आला नाही का, परंतु तुम्ही अगोदर का गेला नाही, किंवा आता तुम्ही बाबासाहेब म्हणता त्या अगोदर तुम्ही का असं केलं नाही, पण तुमच्यात आज परिवर्तन झालं असेल तर मला असं वाटतं की अजूनही तुमचं अंतकरणापासून, मग तुम्ही आता तुमच्या सहकुटुंबाने जायचं होतं बाबासाहेबांच्या या 6 तारखेला की बाबासाहेबांच्या दर्शनाला. म्हणून यांच्या अनेक लोकांच्या मनामधली जाती व्यवस्था अजूनही संपलेली नाही आहे असं मला अत्यंत वाटतं. राजकारणामध्ये युत्या होतील होत राहतील हे होतील, परंतु आजही मनातल्या जाती व्यवस्था ह्या ज्या संपणं गरजेचं आहे ते संपताना दिसत नाही. पण मला अभिमानाने सांगावं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करणारे आज तेच बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन नाचतात हे बघून माझ्यासारख्या कार्त्याला वाटतं की यांचा विरोधी मी पाहिलेला आहे, पण आज बाबासाहेबांच्या घोषणा देताना देखील अभिवादना करताना देखील मी पाहतो. ही माझ्या दृष्टीने एक खूप मोठी गोष्ट आहे की मी विरोध होताना पाहिलेला आहे बाबासाहेबांना आणि 30 लोकं बाबासाहेबाला डोक्यावर घेऊन नाचतात हे देखील मी पाहिलेलं आहे. आज बाबासाहेबाचं नाव विश्वामध्ये आहे, जगामध्ये सगळीकडे बाबासाहेबाचं नाव होतं. मी सातत्याने सांगत असतो तुमच्या चॅनलच्या माध्यम सांगतो की मी माझ्या सिद्धार्थनगर वस्तीमध्ये आमचे जुने कार्यकर्ते बाबासाहेबाच्या जयंतीला जागा मिळत नव्हती, आम्हाला काटे लोकांनी जागा, आम्ही हागणदारी जयंती केली बाबासाहेबाची. आम्हाला लाईट नव्हती, एक लाईटचा पोल त्याला निळ्या पताका आणि त्या हागणदारीवर आम्ही बाबासाहेबांची जयंती करायचो, पण मी ती जयंती केलेली आहे, माझ्या जुन्या लोकांनी केलेली आहे, पण आज ती जयंती मी शनिवार वाड्याव करतो. मोठी होतं आज बाबासाहेबांची जयंती विश्वात होते, पण आम्हाला संघर्ष यासाठी करावा लागतो की आज मी ज्या बाबासाहेबांच्या नावाला विरोध होता, ज्या बाबासाहेबांची जयंतीला देखील आम्हाला लाईट मिळत नव्हती की कचरकुंडी आम्ही जयंती, आज ती जयंती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करतो. आज अनेक विद्यापीठाला नाम बाबासाहेबांची नाव दिल्यात, भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये बाबासाहेबांचं नाव प्रत्येक विद्यापीठामध्ये झालेलं आहे. तर
नवीन पिढीतल्या अनेक लोकांना बाबासाहेब समजलेत आणि बाबासाहेब एक दिवशी विश्वामध्ये बाबासाहेबाचं नाव पूर उंचीला जाणार आहे तेही आम्ही पाहताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप समाधान वाटतं. ज्या नामांतरासाठी मी संघर्ष करत होतो, आमची सगळ्या पिढ्या संघर्ष करत होत्या, मी बोपडी या प्रभागातून नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं, माझी पत्नी पुणे शहराच्या उपमहापौर झाल्या आणि या प्रभा बोपडी औंध प्रभागामध्ये आम्ही चार शाळांना मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रतिकृतीच्या कामांनी केल्या. म्हणजे जे शहीद झाले त्यांना अभिवादन म्हणून आज आम्ही बोपडीतली राजेंद्र प्रताप शाळा, चिकलवाडीतील माता रमाबाई आंबेडकर शाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम अशा चार शाळांना आम्ही म्हणजे कमानी नामांतर गेटच्या गेल्या, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आज आम्ही सकाळी कार्यक्रम तिथंच घेतला, त्या नामांतर आम्ही खूप छान नामांतरासारखी कमान आम्ही केलेली आहे, तिथंच तो कार्यक्रम घेतला. आणि म्हणून या ठिकाणी ज्या आंदोलनामध्ये आम्ही होतो नामांतराच्या, त्या शाळेला ज्या शाळेतून आम्ही शिकलो त्याच शाळेला आम्ही मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या कामांनी केल्या. आणि ह्या करत असताना गावातल्या लोकांनी आम्हाला पाठिंबासुद्धा दिलेला आहे, कुणी विरोध केला नाही, ही देखील आम्हाला खूप आनंद वाटतो. बघत असाल की आपण नामांतराच्या लढ्यातला हा योद्धा, जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीसाठी जे नामांतराचं विद्यापीठाचं जो गेट आहे ते गेट त्यांनी त्यांच्या परिसरातल्या शाळांना केलेलं आहे. असे आपल्यासोबत परशुरामजी वाडेकर होते. धन्यवाद परशुरामजी, आपण आम्हाला वेळ दिला, आपण अखंतरी नामांतर लढ्याचा सगळ्या इतिहासाला उजाळा दिला आणि नव्या पिढीला ती प्रेरणादायी ठरणार आहे. धन्यवाद पुन्हा उद्या आपण वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.